नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ आहे ॲक्टिव प्रेझेंटर या सॉफ्टवेअर बाबत ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून आपण आपल्या पर्सनल कम्प्युटरमध्ये स्क्रीन रेकॉर्ड कसा करू शकतो विशेषतः ज्यावेळेस आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचे असते त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सोबत शिक्षकही दिसतील अशा पद्धतीची सोय या ॲक्टिव प्रेझेंटर सॉफ्टवेअरमध्ये आहे यात आपण फक्त स्क्रीन रेकॉर्ड करू शकतो म्हणजे स्क्रीनवर जे पॉवर पॉईंट असेल किंवा कोणती कृती असेल ती रेकॉर्ड होऊ शकते याशिवाय त्या पॉवर पॉईंटसोबत सोबत स्वतः शिक्षक बोलत आहेत हा हे फीचर सुद्धा या सॉफ्टवेअर मध्ये आहे आणि या पद्धतीने रेकॉर्ड झालेले व्हिडिओ आपण एडिट सुद्धा यातच करू शकतो यासाठी अक्टिव्ह प्रेझेंटर घ्यायला सर्च करा ऍक्टिव्ह प्रेझेंटर या साईटवर वर आल्यानंतर आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे आपण व्हर्जन निवडा विंडो असेल ऍपल असेल जसे फ्री व्हर्जन आहे तसे याचे पेड व्हर्जन सुद्धा आहे पण फ्री वर्जन मध्ये भरपूर फॅसिलिटीज आहेत तर त्याचा वापर सुद्धा करणं पुरेसा आहे एकदा ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ओपन करू अशा पद्धतीचं होमस्क्रीन आपल्या आप समोर येतो यात अनेक फॅसिलिटीज आहेत यातील फक्त रेकॉर्ड व्हिडिओ याच फॅसिलिटीचा याच फीचरचा उपयोग या व्हिडिओतून मी दाखवणार आहे रेकॉर्ड व्हिडिओवर आपण क्लिक करा रेकॉर्ड व्हिडिओ क्लिक केल्यानंतर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कोणतं ओपन करा ज्याचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे या ठिकाणी आपल्याला पॉवर पॉईंट ओपन झालेला दिसेल आणि हा एक टूल बार आपल्या समोर आलेला असेल हा टूल बार म्हणजे ॲक्टिव्ह प्रेझेंटेशनचं टूल आहे या ठिकाणी थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तर याचे वेगवेगळे टूल्स जे आहेत ते टूल्स आपण समजून घेऊ पहिलं ऑप्शन आहे फुलस्क्रीन या ठिकाणी हे क्लिक आहे याचा अर्थ फुलस्क्रीन रेकॉर्ड होईल म्हणजे विंडो पूर्ण रेकॉर्ड होईल चारही बाजूंनी पूर्ण रेकॉर्ड होईल जर आपल्याला फक्त एखादा विशिष्ट एरिया स्क्रीन मधील रेकॉर्ड करायचं असेल तर कस्टमर क्लिक करायचं आणि मॅन्युअली आपण जो एरिया रेकॉर्ड करायचा त्यावर सिलेक्ट करायचं पण आता पॉवर पॉईंट करायचं आहे तर मी असं सजेस्ट करेल की फुल स्क्रीनवरच आपण ठेवा हा व्हिडिओ आहे वेबकॉन ऑन आपल्या मशीनला कॅमेरा असेल तर हा ऑन होईल आणि अशा पद्धतीने आपला स्वतःचा व्हिडिओ त्या ठिकाणी दिसायला लागेल जर इथे आपला व्हिडिओ नसेल तर याचा अर्थ हा व्हिडिओ कॅमेरा ऑफ आहे तर इथे क्लिक करा आणि हा कॉम कॅमेरा ऑन करा म्हणजे आपण स्वतः इथे दिसू मायक्रोफोन आहे मायक्रोफोन जर हिरव्या रंगाचा नसेल तर ग्रे रंगाचा असेल तर याचा अर्थ तिथे ऑडिओ रेकॉर्ड होत नाहीये या ठिकाणी बघा इथे जी पिवळी लाईन दिसते पिवळा बार दिसतो या ठिकाणी आपण हा व्हॉल्यूम फुल करा म्हणजे आपला मायक्रोफोनचा आवाज मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड होईल आणि त्यानंतरचं बटन आहे रेकॉर्ड स्क्रीन अशा पद्धतीने हा टूल बार समोर आलेला आहे अजून आपलं रेकॉर्डिंग सुरू झालेलं नाही स्क्रीन रेकॉर्डिंग अजून सुरू झालेलं नाही ज्यावेळेस आपल्याला स्क्रीन रेकॉर्ड आपण क्लिक करतो त्यावेळेस हा टूल बार इथून गायब होतो आणि इथे खाली या पॅनलमध्ये येतो इथे खाली टास्क बारवर हा जो बाण या बाणावर क्लिक केल्यानंतर हे जे बटन आहे ह्या ठिकाणी हा टूल बार मिनिमाइज झालेला असतो तर आपल्याला दिसला नाही या ठिकाणी कन्फ्युजन असं होतं की हा बार अचानक गायब होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की रेकॉर्डिंग होत आहे की नाही होत आहे तर रेकॉर्डिंग होत असतं पण हा टूल बार मिनिमाइज होऊन या ठिकाणी आलेला असतो तर या ठिकाणी आपली थोडीस गोंधळ होण्याची शक्यता आहे रेकॉर्ड क्लिक केल्यानंतर हा बार इथून होईल हे आपण लक्षात घ्या रेकॉर्डिंग ऑन केल्यानंतर अशा पद्धतीने तो बार रेकॉर्डिंग बार इथे आलेला आहे इथे इथे तो लपलेला आहे आणि हे आपलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन झालेलं आहे इथे अजून एक शक्यता अशी दिसेल की आता पॉवर पॉईंट रेकॉर्ड होणे सुरु झाले आहे पण मी बोलतानाचा माझा व्हिडिओ म्हणजे शिक्षकांचा व्हिडिओ या ठिकाणी दिसत नाहीये पण हो तो रेकॉर्ड होत असतो हे लक्षात घ्या तो आपल्याला इथे दिसत नाही कारण आपल्या स्क्रीनवर डिस्टर्बन्स येऊ नये अडथळा येऊ नये म्हणून तो आपल्याला दिसत नसतो पण तो रेकॉर्ड होत असतो आता स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू झालेला आहे तर आपण नेहमीप्रमाणे आपलं पॉवर पॉईंट सुरू करा आणि एक्सप्लेनेशन करा जे जे आपण एक्सप्लेनेशन नेहमी करतो त्या पद्धतीने एक्सप्लेनेशन सुरू करा आणि पूर्ण व्हिडिओ प्ले पूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सगळा शो प्ले करा तुमचं एक्सप्लेनेशन करा आणि एक्सप्लेनेशन पूर्ण झाल्यानंतर आपण या पॅनल मधून हा ॲक्टिव्ह प्रेझेंटरचा आयकॉनवर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर हा बार ओपन होईल टूल बार ओपन झाल्यानंतर इथे स्टॉपवर क्लिक करा क्लोज वर क्लिक केलं तर सगळी व्हिडिओ कॅन्सल कॅन्सल होईल स्क्रीन रेकॉर्डिंग कॅन्सल होईल स्टॉपवर क्लिक करा स्टॉपवर क्लिक केल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग स्टॉप होईल आणि आपण या ठिकाणी पुन्हा ऍक्टिव्ह प्रेझेंटर या सॉफ्टवेअरमध्ये येऊ इथे यायला थोडा वेळ लागतो व्हिडिओ जेवढा मोठा असेल तेवढा इथे यायला थोडा वेळ लागतो तर त्याला थोडा वेळ द्या आता हा व्हिडिओ आलेला आहे हा अजून कच्चा व्हिडिओ पक्का नाही झालेला सेव्ह झालेला नाही तर हा व्हिडिओ इथे आल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट वर क्लिक करावा लागेल एक्सपोर्ट वर क्लिक केल्यानंतर व्हिडिओजवर क्लिक करा या ठिकाणी व्हिडिओवर क्लिक करा व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर इथे खाली ब्राऊजमध्ये कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह झाले लक्षात घ्या की इथे ब्राऊज करून आपल्याला हव्या त्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह करू शकतो ओकेवर क्लिक करा व्हिडिओ सेव्ह होईल म्हणजे अक्टिव्ह प्रेझेंटरमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करावा लागेल तरच तो सेव्ह होईल अन्यथा आपल्याला हवा तसा तो सेव्ह होणार नाही पण समजा आपल्याला या ठिकाणी काही एडिट करायचे काही ठिकाणी आपले पॅचेस मध्ये काही अडचण आलेली आहे काही ठिकाणी गॅप आलेले काही ठिकाणी शब्द चुकलेले आहेत तर आपल्याला जे एडिट करायचे असेल सुरुवातीचा पार्ट असेल नंतरचा पार्ट असेल तर हे एडिट करण्याचा सुद्धा ऑप्शन आहे अशा परिस्थितीत आपण एक्सपोर्ट लगेच करू नका त्याऐवजी व्हिडिओ आल्यानंतर आपण ही खाली याची टाईम असते या टाईमलाईनमधून मधून आपण एडिट करू शकतो तर पहिलं एडिट आपण असं करू शकतो की आपला स्वतःचा जो व्हिडिओ पॉवर पॉईंट सोबत आहे तो व्हिडिओ आपण त्याची साईज म्हणजे स्वतःच्या दिसण्याची साईज आपण कमी जास्त करू शकतो या ठिकाणी जे हिरवे डॉट्स आहेत ते धरून आपण ड्रॅग केल्यानंतर त्याचा साईज त्याचा आकार हा कमी होऊ शकतो वाढू शकतो शिवाय त्याची जागा सुद्धा बदलू शकते अशा पद्धतीने जागा आपण बदलू शकतो माऊस क्लिक धरून आपण त्याला अशा ठिकाणी ठेवू ज्या ठिकाणाहून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चालू असताना त्याला अडथळा येणार नाही असा आपण हा व्हिडिओ कुठेही आपण ठेवू शकू म्हणजे पहिलं एडिशन असं आहे की आपण स्वतःचा व्हिडिओ हलवू शकतो त्याची साईज छोटा मोठा करू शकतो दुसरा आहे की असं आपल्याला जर एडिट जर पूर्ण व्हिडिओ डिलीट करायचा असेल काही पोर्शन उदाहरणार्थ सुरुवातीचा जो भाग आहे व्हिडिओच्या बोल्ट बोलतान्नाचा तर सुरुवातीचा भाग समजा तुमचा कट करायचा आहे तर व्हिडिओ इथनं प्ले करा इथनं प्ले केल्यानंतर ज्या ठिकाणावर कट करायचा आहे तिथपर्यंत आल्यानंतर स्टॉप करा स्टॉप केल्यानंतर इथे हे चिन्ह दिसत आहे या चिन्हावर क्लिक करा या चिन्हावर क्लिक केल्यानंतर इथे एक लाईन येईल आणि हा व्हिडिओ इथून कट होईल आता हा कट झालेला व्हिडिओ जो नको असलेला पार्ट आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे त्यावर राईट क्लिक करा आणि डिलीट ऑप्शनवर क्लिक करा अशा पद्धतीने या प्रत्येक ह्या ज्या तीन लाईन दिसत आहेत प्रत्येक लाईनवर क्लिक करून डिलीट केल्यानंतर जो पोर्शन आपल्याला डिलीट करायचा आहे तो या ठिकाणाहून डिलीट होईल अशा पद्धतीने डिलीट झाल्यानंतर मग आपल्याला हवा तो पार्ट आपण किती वेळा एडिट करू शकतो अंडू रिडू चे ऑप्शन इथे आहेत अशा पद्धतीने एडिटिंग झाल्यानंतर मग एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्यानंतरच व्हिडिओ सेव्ह होतो जोपर्यंत आपण एक्सपोर्ट करत नाही तोपर्यंत व्हिडिओ सेव्ह होत नाही म्हणून एक्सपोर्टवर क्लिक करा व्हिडिओ क्लिक करा आणि ओके केल्यानंतर अशा पद्धतीने एक वेळ लागेल व्हिडिओ सेव्ह व्हायला वेळ लागतो आपल्या प्रोसेसरच्या स्पीडप्रमाणे मेमरीप्रमाणे व्हर्जन प्रमाणे वेळ लागतो तर तेवढा वेळ लागेल आपल्याला प्रोग्रेस भाव दिसेल पाच मिनट दहा मिनिट लागतील तो वेळ दिल्यानंतर एक्सपोर्ट पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर असा मेसेज येईल आपल्याला ती व्हिडिओ फाईल बघायची असेल तर आपण येसवर क्लिक करा अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे तयार झालेला आहे अशा सोप्या पद्धतीने ऍक्टिव्ह प्रेझेंटरमध्ये आपण प्रेझेंटेशन सह शिक्षक अशा पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि वापरायला अतिशय सोपं आहे सॉफ्टवेअर आहे याचं ॲप याचं ॲप नाही आहे मोबाईल ॲप नाही आहे याचं फक्त सॉफ्टवेअर आहे आणि ते फ्री आहे ते आपण वापरा आणि आपलं अध्ययन अध्यापन अधिकाधिक प्रभावी करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद